निवडणूक आयोगाने देशातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. लोकसभेपूर्वीची ही निवडणूक भाजपसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे, तर काँग्रेससाठी वातावरण निर्मितीसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जाते. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड हे हिंदी बेल्टमधील महत्वाचे 3 राज्य आहेत. सध्या मध्य प्रदेशमध्ये भाजप तर राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. राजस्थानामध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून नवी खेळी खेळण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. मध्य प्रदेशात जसं 3 केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, त्याच धर्तीवर आता राजस्थानातही 7 खासदारांना रिंगणात उतरवलंय. आता हे खासदार आहेत तरी कोण? या खेळीमुळे निवडणुकीत भाजपला यश मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप. निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपकडून 41 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. उमेदवारांच्या पहिल्या यादीत लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवारांना अनेकदा पराभूत करून विजय मिळवणाऱ्या 7 खासदारांना संधी देण्यात आली. यामध्ये राज्यवर्धन सिंह राठोड यांचा नंबर लागलाय. त्यांनी 2014 जयपूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर जोशी यांचा पराभव केला होता. निवडून आल्यानंतर त्यांच्यावर मोदी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2019 लोकसभा निवडणुकीतही ते पुन्हा विजयी झाले होते. राज्यवर्धन सिंह राठोड यांना जयपूरमधील जोटवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी ते 16 लोकसभेवर निवडून गेले होते. खासदार दिया कुमारी यांनाही भाजपने विधानसभेच्या जयपूरमधील विद्यानगर मतदारसंघातून संधी दिली. दिया कुमारी सध्या राजसमंद लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. महाराजा सवाई भवानी सिंह आणि पद्मनी देवी यांच्या दिया कुमारी एकुलत्या एक वारसदार आहेत. 2023 त्या सवाई माधोपूर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. त्यानंतर 2019 त्या राजसमंद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. किरोलीलाल मीना, भाजपचे राज्याचे खासदार किरोलीलाल मीना यांना सवाई माधोपूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. मीना यांची एक शेतकरी नेते म्हणून ओळख आहे. आतापर्यंत विविध मुद्द्यांवरून काँग्रेसला कुंडीत त्यांनी पकडलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून त्यांनी काँग्रेस सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत होतं. भागीरथ चौधरी, भाजपचे दिग्गज नेते खासदार चौधरी यांना अजमेरमधील किशनगड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. भागीरथ हे अजमेर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून भागीरथ यांची ओळख आहे. 2013 विधानसभा निवडणुकीत किशनगड मतदारसंघातून ते आमदार राहिले आहेत. भाजपने पुन्हा एकदा त्यांना बालेकिल्ल्यातूनच उमेदवारी दिली. यासोबतच भाजपने नरेंद्र कुमार यांनाही मांडवा मतदारसंघातून उमेदवारी दिली. नरेंद्र कुमार झुंझुनी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. नरेंद्र कुमार यांनी 2004 भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच खासदार देवजी पटेल यांनाही भाजपने सांचोर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले. देवजी पटेल सध्या जालोरा विसरोई मतदारसंघातून तिसऱ्यांदा विद्यमान खासदार झालेले आहेत. यासोबतच बाबा बालकनाथ यांनाही भाजपने तिजारा मतदारसंघातून उमेदवारी दिली. हा मतदारसंघ राजस्थानच्या अलवरमध्ये आहे. अलवरमधून बालकनाथ हे खासदार राहिलेले आहेत. दरम्यान या सर्वच उमेदवारांची मजबूत पकड असून आगामी निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा होईल याच उद्देशानं ही रणनीती राबवल्याचं दिसतंय. आता भाजपला या 7 शिलेदारांमुळे निवडणुकीत फायदा होणार की नाही हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. धन्यवाद.